नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शृंगेरी अकॅडमीच्या व्हिडिओ यूट्यूबवरील व्हिडिओ लेक्चरच्या ह्या सिरीजमध्ये मी पुन्हा आपलं स्वागत करतो आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्यासाठी एक व्हिडिओ लेक्चर घेऊन आलो आहे. आजच्या ह्या लेक्चरचा जे टेक अवे पॉईंट आहेत ते म्हणजे 2018 जी संयुक्त पूर्व परीक्षा गट प्रवर्ग गट क साठी झाली होती त्याच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, आणि दुसरं म्हणजे त्याच प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या इतिहास विषयावरील प्रश्नांचे एक आपण विश्लेषण करू आणि त्यांची उत्तरं जाणून घेऊ. मित्रांनो, 16 जूनला हा पेपर असणार आहे, त्याच्यामुळे जास्ती दिवस राहिले नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ह्या आधीचे पेपर खराब केले त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक शेवटचा पेपर आहे, कारण ह्यानंतर जे आपलं एक्झामचं सत्र आहे हे संपतं. ह्यानंतर येणारी परीक्षा ही पुढल्या वर्षीच असेल, त्याच्यामुळे ज्यांच्या आतापर्यंतच्या परी छान गेल्या नाही त्यांनी एक छान प्रिपरेशन करून ही परीक्षा दिली पाहिजे. जे विद्यार्थी प्रथमच ह्या क्षेत्रात पडतात त्यासाठी हा आणि या आधीचा व्हिडिओ फार महत्त्वाचा राहील. मित्रांनो, की जे पहिल्यांदा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा एक मार्गदर्शनपर व्हिडिओ राहील की आपण कुठल्या विषयावर किती खोलावर जाऊन अभ्यास करावा, त्यासाठी हे व्हिडिओ आपण बनवतो आहे. तर चला आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, 2018 जो प्रवर्ग क चा पेपर होता त्याचं आम्ही विश्लेषण केलं, त्यावर आम्हाला लक्षात आलं की नागरिकशास्त्र हा एक विषय जर सोडला तर बाकी जवळपास जे आपले सहाही सब्जेक्ट आहेत जे जी एसच्या स्टडीमध्ये असतात त्याच्यावर 15-15 प्रश्न विचारले आहेत. म्हणजे चालू घडामोडींवर 15, इतिहास भूगोल यांच्यावर प्रत्येकी 15-15, अर्थव्यवस्थेवर 15, सामान्य विज्ञान 15 आणि अंकगणितावरही 15 विचारले होते. फक्त नागरिकशास्त्रावर 10 प्रश्न विचारले होते. टोटल 100 प्रश्न होते. 1 तासाची वेळ होती आणि आपल्याला ते सोडवायचे होते. आणि मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे कट ऑफ हा 52 to 58 मध्ये होता. यावेळेला तो कदाचित वाढूही शकतो, 60 जाऊ शकतो, तर आपण त्या तयारीत असलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळे चला आता आपण पेपरकडे वळूया. आणि ह्या इथे आपण मुख्यत्वे करून इतिहास विषयाचे पेपर प्रश्न थोडेसे अभ्यास करू, जेणेकरून आपल्याला कल्पना येईल की आपल्याला इतिहासाचा अभ्यास कुठल्या पॉईंटपासून सुरू करायचा आहे आणि कुठल्या पॉईंटपर्यंत त्याला न्यायचं आहे. तर चला सुरू करूया. ह्या पेपरमध्ये इतिहासावरचा पहिला प्रश्न होता, 1857 उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली. मित्रांनो, ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. मित्रांनो, 1857 उठाव हा भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम होता. याचे बरेचसे चांगलेही परिणाम भारतावर झाले आणि बरेचसे वाईटही झाले. एक तर हा उठाव खूप निर्दयपणे ब्रिटिश सरकारने चिडून काढला, पण याचे काही जे चांगले परिणाम झाले होते त्याच्यापैकी एक होता की कंपनीचे शासन संपून आता जी भारताची राज्यकारभारची सत्ता होती ती थेट ब्रिटनच्या पार्लमेंटकडे गेली होती. म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये तिचे विषय आता मांडले जाणार होते आणि त्यासाठी त्यांना भारतात राज्यकारभार चालवणारा एक व्यक्ती जो आधी गव्हर्नर जनरल होता ती पोस्ट बदलून आता व्हाईसरॉय पोस्ट बनवण्यात आली होती. आणि तिच्यासोबत सिंक्रोनायझेशन किंवा तिच्या काउंटर पार्ट म्हणून लंडनमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियन अफेअर्स ही पोस्ट हाऊस ऑफ कॉमन्समध्ये तयार करण्यात आली होती, ज्याला भारत मंत्रीही असं म्हटलं जात असे. आणि ह्या दोघांच्या समन्वयाने भारताचा राजकारभार चालत असे, त्यामुळे त्याचं खरं उत्तर आणि बरोबर उत्तर सेक्रेटरी फॉर ऑफ स्टेट फॉर इंडिया असं होतं. पुढला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, 4 नावं दिली आहेत आणि 4 सत्याग्रह किंवा 4 चळवळी दिल्या आहेत. यातलं पहिलं नाव जे सगळ्यात आपलं कॉमन असतं मित्रांनो पेपर सोडवताना, हा एक लक्षात ठेवायचा प्रश्न आहे की जे सगळ्यात कॉमन नाव झाले, उदाहरणार्थ सरदार वल्लभभाई पटेल, सेनापती बापट यांच्या जुळ्या सगळ्यात पहिले तुम्हाला लावून द्यायचे आहे आणि नंतर ऑड मॅन आउट कट करत चालायचे आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला इतर नावं माहितीही नसतील तरी तुम्ही पेपर बरोबर किंवा जोडी बरोबर शोधू शकता. तर ह्या नावांबद्दल आपण एक थोडंसं जाणून घेऊ. दीनबंधू मित्र हे कलकत्त्यातले खूप मोठे साहित्यक होते आणि त्यांचं लिहिलेलं नील दर्पण हे काव्य खूप नाटक खूप फेमस आहे, कारण हे नाटक नील पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनदशेवर बेस्ड होतं आणि ह्यासाठी त्यांनी बरेचसे उठावही केले. आपल्याला माहिती आहे ब्रिटिश सरकार बंगाल भागात जो आता बांगलादेशमध्ये आहे त्या भागात शेतकऱ्यांवर नी उत्पादनाची सक्ती करत असे. आणि नी हा असा एक पदार्थ आहे की जे जमिनीची पोषकता किंवा जे जमिनीतील
उत्पादक क्षमता आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर कमी करते, आणि ती जनरेट व्हायला रिजनरेट व्हायला जमिनीला आराम द्यावा लागतो. तर शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या नील उत्पादनामुळे नापीक होत होत्या आणि त्यांची ती एक व्यथा सॉरी दीनबंधू मित्रांनी ह्या नाटकातून मांडली आहे. पुढलं नाव आहे मित्रांनो बाबा रामचंद्र. तर बाबा रामचंद्र हे अयोध्या इथे झालेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याशी संबंधित आहेत. बाबा रामचंद्रांचा इतिहास खूप सुंदर आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशात झालेला. त्यांचं मूळ नाव ब्राह्मण, त्यांचं मूळ गोत्र ब्राह्मण, पण नंतर त्यांची परिस्थिती आर्थिक खराब असल्यामुळे त्यांना कामगार म्हणून फिजीला जावं लागलं. तिथे काम करत असताना त्यांनी शिक्षण घेतलं, मोठे झाले, परत भारतात आले आणि भारतात अयोध्या विभागातला अवध त्याला त्यावेळेला म्हणायचे, तिथल्या विभागातल्या शेतकऱ्यांच्या हालअपेक्षा पाहून त्यांनी तिथे एक शेतकऱ्यांची चळवळ सुरू केली. या चळवळीत त्यांना नेहरूंचाही सहभाग लाभला आणि त्यामुळे ते ओळखल्या गेले, नावारूपाला आले. पुढलं नाव सरदार वल्लभभाई पटेल. न बघता किंवा न विचार करता सर हे नाव बारडोली सत्याग्रहाशी निगडीत आहे आपण सांगू शकतो. सेनापती बापट यांनी मुळशी मुळामुठा नदीवरचं ते जहळण होतं मुळशी सत्याग्रह ज्याला म्हणतात तिथे त्यांनी काम योगदान दिलं होतं. याच्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 जे आपण मार्क केलं. त्यानंतर पुढला प्रश्न, इंडियन असोसिएशन ही संस्था या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत. मित्रांनो इंडियन असोसिएशन ही जी संस्था आहे ही मुळात ब्रिटिश काळात स्थापन केली होती. हिचे संस्थापक होते सत्येंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे की दादाभाई नौरोजी यांचा पुढाकार घेतला होता. त्यानंतरचं उदाहरण आहे हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हिचा हेतू होता. बरोबर आहे हे वाक्य. ह्या संस्थेचा उद्देश हाच होता. आणि त्याचसोबत या संस्थेने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेमध्ये जे सहभाग घेणारे विद्यार्थी होते त्यांची वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मुळात ही जी होती ही इंडियन असोसिएशन ही त्यातल्या त्यात जमीनदार आणि उच्चभ्रू वर्गातल्या लोकांची एक संस्था होती. हिला सुरुवातीच्या काळात द्वारकानाथ टागोर जमीनदारी सभा सुद्धा म्हणत म्हणजे तिचं क्रिटिसिझम झालं. तर ही अशा प्रकारची संस्था होती आणि त्याच्यामुळे वरील विधानांपैकी विधान म्हणजे ब आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढला प्रश्न बघूया, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अलाहाबादचं अधिवेशन. अलाहाबादचं हे तिसरं अधिवेशन होतं. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली डॉक्टर ॲलन ऑटो ह्यूम यांच्या पुढाकारातून. आणि 1888 साली जे दादाभाई नौरोजीचे अध्यक्ष बनणार होते तिला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले होते. पुढला प्रश्न बघूया मित्रांनो. पुढला प्रश्न आहे सविनय कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्य कोणती. तर खाली ऑप्शन दिले होते. पहिला ऑप्शन होता खान अब्दुल गफ्फार खान यांनी पठाणांचा ह्या आंदोलनात सहभाग करवला. हे वाक्य बरोबर आहे. धारसना येथे मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडूंनी केले हेही बरोबर आहे. स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी ह्या चळवळीत होती हे बरोबर आहे. चुकीचं विधान आहे विधान ब. महात्मा गांधींनी कैसर हिंद ही पदवी नाकारली होती. ही सरकारला परत करताना ही पदवी जलियनवाला हत्याकांड जलियनवाला बाग हत्याकांड याच्या विरुद्ध त्यांनी ती सरकारला परत केली होती. त्याच्यामुळे हा एक चुकीचा पर्याय आहे. हे सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं वैशिष्ट्य नव्हतं मित्रांनो. तर तसं पाहिलं तर पर्याय क्रमांक अ क ड हे बरोबर आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दॅट इज अ क ड हे विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 6 मराठवाड्यातले पाथरी गावचे देवीदास कांबळे हे रिकामी जागाचे पुढारी होते. मित्रांनो हे मातंग समाजाचे पुढारी होते आणि हे नावारूपाला आले
ते यांचे जे डॉक्टर आंबेडकरांसोबत पत्रव्यवहार झाले, कारण मातंग आणि महार समाजाचं एक आंदोलन त्यांनी मराठवाड्यात उभं केलं होतं आणि त्यावेळी ते 10वी पास झालेले होते आणि त्यांनी आपल्या समाजाच्या लोकांची कैफियत आंबेडकरांना कळवली होती पत्राद्वारे आणि त्यांचे पत्र फार फेमस झाले होते, ते इव्हन पब्लिश सुद्धा झाले होते. त्याच्यामुळे हे पाथरी गावचे देवीदास कांबळे हे मातंग समाजाचे पुढारी होते आणि ते नावारूपाला आले होते. पुढला प्रश्न घेऊया मित्रांनो 7. मित्रांनो, खाकसार म्हणजे मुसलमानांची लढाऊ संघटना होय. हे याचं बरोबर उत्तर आहे, पहिलाच ऑप्शन आहे. मित्रांनो, खाकसार ही जी संघटना आहे हिची स्थापना लाहोरमध्ये झाली. लाहोरमध्ये ह्याची स्थापना अल्मा मर्शिक मर्केश यांनी केली 1931 साली आणि ही ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढणारी एक उग्र विचारवादी विचार असणारी एक संघटना होती. अच्छा, बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1, मुसलमानांची लढाऊ संघटना. विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील कोणत्या व्यक्ती महत्वाच्या होत्या? तर मित्रांनो, याच्यातलं जे पहिलं ऑप्शन आहे दॅट इज मदनलाल बांगडी, विनायक दांडेकर, श्यामलाल कश्मीरी, हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 9, मोरेश्वर वासुदेवराव अभ्यंकर हे कुठल्या होमरूलचे महत्वाचे लीडर होते? तर हे सक्रिय कार्यकर्ते होते विदर्भातले. मित्रांनो, वासुदेवराव अभ्यंकर, मोरेश्वर वासुदेवराव अभ्यंकर हे मूळचे वर्ध्याचे होते. जेव्हा ते विनोबा आणि गांधींच्या संपर्कात आले तेव्हा त्यांनी आपलं उच्चभू राहणीमान त्यागून एक साधे सत्याग्रही म्हणून ते गांधींच्या सोबत कार्य करत राहिले. नंतर पुढे जेव्हा होमरूल चळवळ वगैरे सुरू झाली टिळकांच्या काळातली तेव्हा त्यांनी याच्यात बराचसा सक्रिय सहभाग घेतला. आधी टिळकांसोबत काम केले, त्याच्यानंतर गांधींसोबत ते काम करायला आले. विदर्भातले एक महत्वाचे कार्यकर्ते होते ते. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 रिकामी जागा उठावाची कारणे होती. मित्रांनो, ही कारणे राजकीय कारणे होती, म्हणजे ही जी कारणे होती ही राजकीय कारणे होती. याचऐवजी जर गायींच्या ग्रीसचे काळतूस किंवा कमी पगार आणि कम बढती अशी जर कारणं असेल तर ती लष्करी असती, किंवा जर सती परंपरा, विधवा विवाह परंपरा अशा जर काही कारणं दिली असती ती सामाजिक कारणे असते. मित्रांनो, ते इथे लक्षात येईल तुम्हाला की 1857 हा तिसरा प्रश्न आहे. पुढला प्रश्न, सन 1925 खाडीलकरांनी नवाकाळ हे वृत्तपत्र सुरू केले, त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील कोणते विषय होते? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ आणि क. त्यात व्यापार आणि बाजारभाव हे विषय अंतर्भूत होते. मित्रांनो, न्यूजपेपरच्या पार्टमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 12, गांधींच्या वर्धा शिक्षण योजनेत पूर्वीपैकी कोणत्या लघु उद्योगांचा समावेश होता? शेती, कुंभारकाम, चांभारकाम, लाकूडकाम. मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने नंतर रद्द केला होता, कारण हे जे गांधींचं सेवाग्राम आश्रम होतं वर्ध्याला, त्या आश्रमात स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंडरमध्ये हे सर्वसामान्य लोकांना या चारही स्किल्समध्ये ट्रेन केल्या जाईल. त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊन भागत नाही, त्यांना पोटाची सोय करता आली पाहिजे. त्यासाठी हे बेसिक लाईफ सपोर्टिंग स्किल्स त्यांनी त्यांना शिकवायचे असे ठरवले होते आणि आयोगाने ह्या पत्रानंतर कॅन्सल केला होता, कारण त्याच्यात चारही बरोबर असा कुठलाच पर्याय नाही, म्हणून हा प्रश्न अंतर्यंत झाला. पुढला 13वा प्रश्न आहे मित्रांनो न्यूजपेपरचा. याच्यात सगळ्यात महत्वाचे 3 पेपर म्हणजे रास्त गोफ्तार, हा दादाभाई नवरूंचा पेपर होता. ज्ञानसिंधू त्यानंतर ज्ञानप्रकाश हे 2 पुण्यावरनं प्रकाशित होणारे पेपर होते मित्रांनो. आणि ह्या प्रकाशाचे म्हणजे ज्ञान सिंधूचे प्रकाशक होते कृष्णाजी त्र्यंबक रानडे, तर ज्ञानप्रकाशचे प्रकाशक होते, सॉरी माफ करा, ज्ञान सिंधूचे प्रकाशक होते विश्वनाथ नारायणराव मांडलिक, तर ज्ञानप्रकाशचे प्रकाशक होते कृष्णाजी त्र्यंबक रानडे. आणि नेटिव्ह ओपिनियन हे तात्या छत्रेंचं वर्तमानपत्र होतं. तात्यासाहेब छत्रे हे शाहू चळवळीशी निगडीत असलेले खूप मोठे नेते होते
आणि ते पुण्यात राहत होते, तर ही फक्त नेटिव ओपिनियन सोडलं तर बाकी सगळे पत्र हे पुण्यात प्रकाशित होणारे होते. त्यानंतर 14वा प्रश्न, पांडुरंग बापट आपण त्यांना सेनापती बापट ह्या नावाने पण ओळखतो, तर मुळशी सत्याग्रहात यांच्यासोबत खालीलपैकी कोण सहभागी होते? मित्रांनो चार नावं दिली आहे, कृष्णराव भालेकर, दिनकरराव जोगळकर, तातासाहेब करंदीकर, श्रीपादराव शिंदे. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तातासाहेब करंदीकर. यांनी जेव्हा मुळशी सत्याग्रहाच्या दरम्यान रेल्वे रोको आंदोलन जेव्हा झालं होतं तेव्हा तातासाहेब करंदीकर जेलमध्ये वगैरे गेले होते, त्यांच्याबद्दल बरेचसे टिपण मिळतात इतिहासाच्या पुस्तकात. तर हे एक धडाडीचे कार्यकर्ते होते मुळशी सत्याग्रह, जे पांडुरंग बापट सोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून ही चळवळ चालवली होती. या चळवळीचा अंत खूपच विचित्र झाला मित्रांनो, कारण मुळशी सत्याग्रह जेव्हा संपला त्यावेळेला बरेच चळवळी झाल्या, बरेच आंदोलन झाले, पण शेवटी टाटा कंपनीच्या आणि ब्रिटिश सरकारच्या समागमाने त्यांनी त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला आणि मुळा मोठ्या नदीवर जे आता जो धरण आहे ते धरण तयार झालं. मित्रांनो या पुढला प्रश्न होता प्रश्न 15, मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली? तर हिचे संस्थापक होते डॉक्टर जी डी आंबेडकर. मित्रांनो हे आपले बाबासाहेब आंबेडकर नव्हते, यांचा त्यांच्याशी काही संबंध नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपण 15 प्रश्न पाहिले आणि इतिहासावरचा हा टॉपिक इथे संपता आहे. मित्रांनो हा लेक्चर तुम्हाला कसा वाटला हे लिंकमध्ये कळवा. या व्यतिरिक्त करंट अफेअर्सच्या क्वेश्चनची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर त्याच्यासाठी आम्ही निःशुल्क व्हॉट्सअप क्विज, त्याला आम्ही गुगल फॉर्म थ्रू चालवतो आहे, शृंगेरी अकॅडमीतर्फे आम्ही हा एक प्रकल्प सुरू केला आहे. तुम्हाला जर फुकटमध्ये म्हणजे अगदी निःशुल्क क्विज द्यायची असेल घरबसल्या तुमच्या मोबाईलवर, तर तुमचा व्हॉट्सअप नंबर आम्हासोबत शेअर करा लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मी ह्या मागच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे जर म्हणत असतो की तुम्हाला जर आमच्यात काही वाईट वाटत असेल, आमच्यात काही कमी असेल तर नक्की आम्हाला सांगा, पण जर आमच्यात काही खरंच चांगलं वाटत असेल नक्की इतरांनाही शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.